नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये एखाद्या वेळी भाकरी जर का राहिली असेल तर खमंग अशी फोडणीची भाकरी किंवा भाकरीचा चिवडा कसा करायचा ते मी आज दाखवणार आहे भाकरीचे तुकडे म्हणूनही हा पदार्थ ओळखला जातो भाकरी शिळी झाली की खूप कोरडी होते कडक होते त्यामुळं नंतर पुन्हा भाजीसोबत खावीशी वाटत नाही अशा वेळी हे गरम गरम तुकडे करू शकता चार ज्वारीच्या भाकऱ्या शिल्लक राहिल्या होत्या जास्त शिळ्या नाही आहेत सकाळच्या भाकऱ्या उरल्या होत्या रात्री याचा चिवडा करायला घेतला आहे त्याचप्रमाणे रात्रीची जर का भाकरी उरली असेल तर सकाळी चिवडा करू शकता मिक्सरवर फिरवणारच आहोत त्यामुळं मोठे मोठे तुकडे केलेत तरी चालतील मिक्सरवर खूप बारीक नाही असं इतपत जाडसर फिरवून घेतलं आहे इतर साहित्यांमध्ये दोन कांदे चिरून घेतलेत कढीपत्ता शेंगदाणे आहेत पाच सहा पाकळ्या लसूण आहे लिंबू भरपूरशी कोथिंबीर आहे कढीमध्ये तीन चार मोठे चमचं तेल गरम केलं आहे भाकरी कोरडी असते त्या हिशोबाने थोडंसं जास्त तेल वापरावं कांदा तेलात व्यवस्थित परतता आला पाहिजे तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी मोहरी तडतडली की जिरं आणि मग शेंगदाणे घालावेत बाकीचं साहित्य घातल्यावर जर का शेंगदाणे घातले तर ते मऊ होतात व्यवस्थित तळले जात नाहीत म्हणून आधी घातले आहेत आता शेंगदाणे थोडे तळले की लसूण ठेचून घातलं आहे लसणाचा स्वाद भाकरीबरोबर नेहमीच छान लागतो त्यामुळं अवश्य घालावा लसूण थोडा तळला की कडीपत्त्याची पानं घातली आहेत हिंग घातला आहे चिरलेला कांदा घातला आहे कांदा थोडा गुलाबीसर झाला की हळद घालावी जिरे मोहरी हिंग हळद हे सर्व गरजेनुसार आणि तुमचं प्रमाण किती आहे त्यानुसार वापरावं आता थोडस कांद्यापुरतं मीठ घातलं भाकरी आहे भाकरीचा चूर यामध्ये घालायचा आहे भाकरीला मीठ नसतं त्यामुळं मीठ घातलं आहे सर्व एकदा हलवून घेतलं आहे यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घातलं आहे पोह्यांप्रमाणे खाता येईल इतपत तिखटपणा हवा खूप झणसणीत नको आता यामध्ये आवडीनुसार लिंबू पिळ आहे भाकरीचा सूर आहे त्यामुळं अगदीच कोरडा असणार थोडा मऊ होण्यासाठी पाणी शिंपडावं लागतं पाण्याऐवजी ताक शिंपडलं तरी चालतं ताक जर शिंपडणार असाल तर मात्र लिंबू घालू नका आता यावर भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी म्हणजे चिवडा खूप कोरडा लागणार नाही शेवटी झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढून घ्यावी गरमागरम भाकरीचे तुकडे तयार आहेत तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद